नाशिकच्या येवला तालुक्यातील सभेसाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताकरिता जेसीबीने फुलांची उधळण करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांची एकच झुंबड उडाली होती. यात जेसीबीच्या गिअरला धक्का लागल्याने जेसीबीवर उभ्या असलेल्या तरुणांचा तोल जाऊन खाली उभ्या असलेल्या लोकांवर ते कोसळलेत. यात मराठा समाजातील आंदोलकांसह तरुण गंभीर जखमी झालेत. जखमींची नावे कळू शकलेली नाही. जखमींना तातडीने येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान सध्या नेत्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्याचे फॅड वाढले असून यात कार्यकर्त्यांचा जीव जाऊ शकतो याचे भान नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल जोशी, नाशिक.